पिकाच्या लागवडीपूर्वी त्याच्या विक्रीचं नियोजन केल्यास शेतीतून अधिक उन्नती साधता येऊ शकते हे गोंदिया जिल्ह्यातल्या चिस्टोला गावच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले. या शेतकऱ्यानं 3 एकर शेतात कोहळ्याच्या लागवडीतून 90 दिवसात 6 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. 3 एकरात पसरलेली ही कोहळ्याची शेती दिलीप कापगते या प्रयोगशील शेतकऱ्यांना फुलवली आहे. कापगते हे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिस्टोला गावचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात काशीदेवल वाण्याच्या कोहळ्याची लागवड त्यांनी केली होती. लागवड करताना 10 फूट बाय 2.5 फूट हे अंतर ठेवलं. लागवडीनंतर 110 दिवसांनी कोहळ्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली. एका कोहळ्याचं वजन जवळपास 15 ते 20 किलो इतकं असून 3 एकरातून कापगते यांना आतापर्यंत 60 टन उत्पादन मिळाले. कोहळ्याची विक्री करण्यासाठी कापगते यांना मार्केट शोधण्याची गरज भासली नाही, कारण लागवडीपूर्वी त्यांनी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या एका खाजगी कंपनीशी करार केला होता. आमचा आम्ही लावण्यापूर्वी हल्दीरामबरोबर कॉन्टॅक्ट केला. त्यांनी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानं ॲग्रीमेंट केलं का आम्ही हे काटेकोडा पिकवल्यानंतर हे तुम्ही का भावानं घ्याल, कशा प्रकारे घ्याल, त्यांनी ते समजावून दिलं. ते आम्ही त्यांच्या मार्गदर्शन घेतलं. दिलीप कापगते यांच्या कोहळ्याला प्रतिकिलो 6.50 रुपये इतका दर मिळाला. या कोहळ्याच्या विक्रीतून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाले. आम्हाला जवळपास 6 लाखाचं उत्पन्न निघाला ना. त्याच्यामध्ये आम्हाला जो अजून 2 ट्रक बाकी आहे, अशा प्रकारे आम्हाला जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. दिलीप कापगते यांच्याप्रमाणेच चिस्टोला गावातील टिकाराम गहाणे आणि मुनेश्वर कापगते या शेतकऱ्यांनीही खाजगी कंपनीशी करार केलाय. माझ्याकडे 3 एकराला काटेकोळा आहे आणि तो हल्दीराम बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याचा करार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 6 लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि 2 लाख रुपये खर्च आहे. गोंदिया जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथला शेतकरी पारंपरिक पद्धतीनं धानाची शेती करतो, मात्र हळूहळू या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. नवनवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग शेतकरी करू लागलाय. चिस्टोला गावातील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग त्यापैकीच एक आहे. असे प्रयोग शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.